ಉಡುಪಿಯ ವೆಲಂಕಣಿ ಮಾತೆಯ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಕಲ್ಮಾಡಿ ಇದರ ವಾರ್ಷಿಕ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಗಸ್ಟ್ 15ರಂದು ಶ್ರದ್ಧಾ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಉಡುಪಿ ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಬಿಷಪ್ ಡಾಕ್ಟರ್ ಜೆರಾಲ್ಡ್ ಐಸಕ್ ಲೋಬ್ ಅವರು ಮಹೋತ್ಸವದ ಪ್ರಧಾನ ಬಲಿಪೂಜೆಯನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿದರು. ಬಲಿಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವಚನ ನೀಡಿದ ಧರ್ಮಾಧ್ಯಕ್ಷರು ಇಂದು ಮೇರಿಮಾತೆ ಸ್ವರ್ಗೀಯ ನಿವಾಸದಲ್ಲಿ ಇದ್ದರೂ ಅವರ ಹೃದಯ ಮಾನವ ಕುಲದೊಂದಿಗೆ ನೆಲೆಸಿದೆ. ಅಗತ್ಯವಿರುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತೆ ಮರಿಯಮ್ಮನವರ ಸಹಾಯವನ್ನು ಬೇಡಿ ಬಂದವರು ಖಾಲಿ ಕೈಯಿಂದ ಹಿಂದಿರುಗಿಲ್ಲ. ಮಾತೆ ಮೇರಿದೇವರ ಮಾತನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದರು, ಪಾಲಿಸಿದವರು. ಇಂದು ನಾವು ಕೂಡ ಆಕೆಯಂತೆ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಪಾಲಿಸಬೇಕಂತ ಕರೆ ನೀಡ್ತಾರೆ. ತಾಯಿಯಾಗಿ ಅವಳು ಸರ್ವಶಕ್ತ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಈ ಭೂಮಿಗೆ ಕರೆತರಲು ಸಹಕರಿಸಿದರು. ದೇವರ ಮಗನೂ ಅವಳ ಮಗನಾದನು ಅಂತ ತಿಳಿಸಿದರು. ವೆಲಂಕಣಿ ಮಾತೆಯ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಕಲ್ಮಾಡಿ ಇದರ ರೆಕ್ಟರ್ ಫಾದರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಬ್ಯಾಪ್ಟಿಸ್ಟ್ ಮೆನೇಜಸ್ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಆಚರಣೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಲು ಸಹಕರಿಸಿದ ಎಲ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಾನಿಗಳು ಮತ್ತು ಪ್ರಾಯೋಜಕರನ್ನು ಬಿಷಪ್ ಅವರು ಆಶೀರ್ವದಿಸಿದ ಮೇಣದ ಬತ್ತಿಗಳನ್ನು ನೀಡುವ ಮೂಲಕ ಗೌರವಿಸಿದರು. ಬಲಿಪೂಜೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಳೆಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಉಡುಪಿ ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯದ ವಿಕಾರ್ ಜನರಲ್ ಫಾದರ್ ಫರ್ಡಿನಾಂಡ್ ಗೊಂಜಾಲ್ವಿಸ್, ಉಡುಪಿ ಚರ್ಚಿನ ಪ್ರಧಾನ ಧರ್ಮಗುರು ಫಾದರ್ ಚಾರ್ಲ್ಸ್ ಮೆನೇಜಸ್, ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಇತರೆ ಧರ್ಮ ಗುರುಗಳು ಬಲಿಪೂಜೆಯ ಆಚರಣೆ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಹಬ್ಬದ ಅಂಗವಾಗಿ ಸಹಸ್ರಾರು ಭಕ್ತರು ಹಬ್ಬದ ಬಲಿಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ವೆಲಂಕಣಿ ಮಾತೆಯ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾದರು. मी बापा उड़ा सा करता सड़वंदार जेजू का तीर तू का दिन वस्ता पवित्र ज्ञाची देणी दिल्ला घर सीता तुझे जीवी दिल्लेल्या अर्गा पाठयता वंदन सरी बापा शांति तुमचे सोबे आसो ya
प्रज्ञामि तुका भुक्तिन समर्पिता पुनर्जीवन पनचा महिमेक तयार करता तुका भेटोवच्याक आमी हाडल्यान तेन देनी त्यास पवित्रत्व्या वरवीं तुज्या पुता आमच्या सुमियान येजू क्रिस्ताची कूड आनी रगत जावच्याक तूं पवित्र कर ताची आज्ञा पाळून आमी हो संस्कार समरंभता तुम दिलो आनी म्हळें वो तुमी सुमेस्त घेयात आनी कयात ही म्हजी कूड तुमचे पसत समर्पणची पियेयात ही म्हज्या रक्ताची काल्स नव्या आनी सस्नी कराराचे रगत पातकांचे बोक्सांनी मेळच्याक तुमचे पसत आनी सुमेस्त मनशां पसत तें वारोवतलें हे म्हज्या उगडासाक करात त्यास जेजू संगता त्यास जेसूत पवित्रत्मेच्या एक पोना सर्पोद्वेदार बापा सर्वंदनाने वैभव तुका ससनाच्या ससना आमी आचरण केले संदेश आमी घेतलो घरा वेता आसतना हे तीन संगती उडास दवरया मरियेन देवाचें उतर आसा तशें स्विकार केलें दुसरें देवाच्या उतराक तिणें खालतीमान घालो आनी तिसरें एक खरी आवय सावन ती जियेली भुरग्यांक तुज्या
हाव सुमियाची साकर्ण तुझ्या उतरा प्रमाणे म्हजे तें जाव. ह्या वरवीं आमकां स्पश्ट जाता की मरी देवाचें उतर आसा तशें स्विकार केल्ली प्रथम स्त्री. आस मरी तसो संदेश आमकां दिता. आमच्याय दिसपडत्या जिणेंत हांवें तशें तुमी त्याच देवाच्या कुशेक खालती मान घालूंक ती आमकां आपयता. येतलो म्हणलें तिका कळीत नातलें. ती पवित्र आत्म्या वरवीं गर्भ संभवन पुता जेजूक तिणें जल्माक हाडलो. अशें ते सोमिया जेजूची सगळ्या मनशा कुळाची तुमची तशें म्हजी आवय जावंक पावली. आवयपणांत तिचो इरादो स्पश्ट आशिल्लो. जी कोण क्रिस्ताची जावन आसात तांचे पासत जियोवचे. जी कोण क्रिस्ताची जावन आसात तांचे पासत जियोवचे. भावा भयणीनो, आवयेचें व्हडपण आमी जाणाव. एक आवय जीव दातार्न जावन आसा. देवान दिल्ल्या त्या फळाक तिणें आपल्या गर्भांत आश्रय दिलो. तेंस तिचें सर्वस्व. देवाचो तो पूत आतां तिसो पूत जालो. तिणें आपणा थंयच देवाच्या पुताक एक कूड रसोवन दिली. त्या भुरग्याच्या जल्मा आनी वाडावळेक आपणाची सकत तशें वेळ तिणें करचिलो. भुरगो जल्मल्लोस ताका पोसोन, ताका वागोवन, ताका जिवेताच्या शेवटाक तिणें पावयलो. मात्रिणें आपल्या जिवाचो जीव तिणें दिलो. आपल्या कुडेन तावन मांस आनी रगत दिलें. आनी अशें भुरग्या जेजूक तिणें आपणासोस करून वागयलो. जें कितें एक संवसारी आवय करता तें सगळें मरियेनी केल्लें जावन आसा. हर एका क्रिस्ती आवयांची जबाबदारी हिस्स न्हय गी. भुरग्याक आपल्या गर्भांत आश्रय दिवन, त्या भुरग्याक जल्म दिवन, ताका वागोवन त्या भुरग्याक एक फुडार बरो दाखोवचो. तर मोगाळ भावा भयणीनो, आस आमी नियाळ केल्ले विशयी फकत तीन. पयलें, मरियेन देवाचें उतर आसा तशें आपल्या जिणेंत स्विकार केलें. दुसरें, देवाच्या उतराक तिणें खालती मान घालो. आनी तिसरें, संवसारी आवयां बरी एक खरी आवय ती जावंक पावली.